या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गौरान तडका सोलापूर. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केलाय. यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे 2:30 सुमारास घडली. या प्रकरणी मंद्रू पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालाय. भाग्यश्री बसवराज कोळी वय वर्ष 27 असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन अडव्याप्पा कोळी व शिवानंद अडव्याप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बसवराज कोळी यांचे लोणी तालुका इंडी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी 2014 लग्न झाले. त्यांना आदित्य व अमृता ही दोन मुलं झाली. तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबर्गी येथे शेती ही घेतली. सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होते. तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटारसायकल दुरुस्तीचं काम करून शेतात परत जायचा. तेव्हा पत्नी सतत फोनवरती कोणाला तरी बोलत असल्यानं त्याला संशय येऊ लागला. तेव्हा पाळत ठेवून बसवराजनं त्याचा छडा लावला. निंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते. गेल्या 2 हा प्रकार सुरू होता. लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीच्या आई वडील व भावाला हा प्रकार सांगितला. मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही. गेल्या शनिवारी 22 रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलवून घेतले. तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे असं सांगितलं. भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला. त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला. काल रविवारी 23 रोजी बसवराज व भाग्यश्री पती पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले. तिथे जेवण करून दोघेही रात्री तेलगावला गेले. पत्र्याचे शेड असलेल्या घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. रात्री 2:30 नदीकाठी जाळले. पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला. त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेमना चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचं सांगितले. तेव्हा रात्रीचे 2 होते. चंद्रकांत याने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असं सांगितलं. मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठीच रात्री लाकडं टाकली. अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले. तेथे लाकडावर ठेवून पेटवूनही दिले. दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला. त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली. लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पतीला अटक, नातेवाईकांचा आक्रोश. या खुनाचा प्रकार समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व सहकारी घटनास्थळी गेले. आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान खुनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास API प्रशांत हुले करता आहेत. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं. अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी. गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गौरान तडका. अस्सल गौरान चवीचं मटन आणि चिकन गौरान तडका. आमच्या येथे चिकन थाळी, मटन थाळी, जत्रा मटन थाळी, चिकन उकड, मटन उकड आणि गौरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध. सकाळी 11-4 आणि संध्याकाळी 7-11 आपल्या सेवेत रुजू. आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रोड सोलापूर. संपर्क 85-52-06-02-23 आणि 96-57-51-22-18.